आज आपण नो युअर बँक नोट पॉलिसी म्हणजेच भारतातील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने इश्यू केलेल्या जेन्युइन करन्सी नोट आयडेंटिफाय करण्यासाठीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या फीचर्स विषयी आज आपण माहिती घेणार आहोत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या देशातील काउंटरफिट करन्सी नोट डिटेक्ट करण्यासाठी व सर्वसामान्य जनतेस जेन्युइन करन्सी नोट ओळखता यावी याकरिता नो युअर बँक नोट पॉलिसी ही राबवलेली आहे. या पॉलिसीनुसार या देशात इश्यू करण्यात आणलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या डेनॉमिनेशनच्या करन्सी नोट नेमक्या कशा ओळखता येतात, त्यामधील महत्वाची वैशिष्ट्ये कोणती आहेत, या संदर्भातील माहिती बँकांना प्रसारित करणे हे बंधनकारक केलेले आहे. त्यानुसार या वेगवेगळ्या करन्सी नोटमध्ये असणारे वेगवेगळे फीचर्स समजून घेता येणे शक्य आहे. तथापि आज आपण 2000 रुपयाच्या म्हणजेच हाय व्हॅल्यू करन्सी नोटमधील काही महत्वाची वैशिष्ट्ये ही आज आपण अभ्यासणार आहोत की ज्यामुळे आपणास आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये या करन्सी नोट आयडेंटिफाय करणं हे सहज शक्य होईल आणि त्याचा फायदा अनेक व्यक्तीपर्यंत आपणास पोहोचवता येऊ शकेल. विद्यार्थी मित्रो, सर्वसाधारणपणे 17 महत्वाची वैशिष्ट्ये या करन्सी नोटमध्ये इन्क्लूड करण्यात आलेली आहेत की यामधील फ्रंट साइड आणि बॅक साइड या दोन्ही पृष्ठभागावरती जे महत्वाची वैशिष्ट्ये इन्क्लूड करण्यात आलेली आहेत ती आपणास या स्लाइडमध्ये दिसत आहेत की ज्यामध्ये पहिला महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या प्रत्येक करन्सी नोटवरती त्या ठिकाणी नंबर्स म्हणजे जी डेनॉमिनेशनची करन्सी नोट असेल ती त्याचे व्हॅल्यू इंडिकेट करणारे नंबर्स हे त्या ठिकाणी इन्क्लूड करण्यात आलेले आहेत. हे नंबर्स हे त्या ठिकाणी स्पेशल इमेज म्हणून त्याच्यावरती प्रिंट करण्यात आलेले असून जेव्हा करन्सी नोट आपण लाईट समोर किंवा प्रकाशासमोर त्या ठिकाणी धरतो तेव्हा त्या ठिकाणी हे नंबर्स हायलाईट होतात किंवा शाईन होत असताना आपणास त्या ठिकाणी दिसतील. त्याचबरोबर दोन नंबरचे वैशिष्ट्य म्हणजेच प्रत्येक करन्सी नोटवरती विशिष्ट प्रकारे लेटेंट इमेजेसमध्ये संबंधित नोटचे डेनॉमिनेशन म्हणजेच त्याची फेस व्हॅल्यू ही त्याच्यावरती प्रिंट केलेली असते की ज्यामध्ये त्या त्या डेनॉमिनेशनच्या करन्सी नोटप्रमाणे त्यावरती ही इमेज अदृश्य स्वरूपात ही प्रिंट केलेली असते की जेणेकरून ती त्या ठिकाणी पाहण्यासाठी करन्सी नोट 45 अंशामध्ये किंवा 45 डिग्री अँगलमध्ये धरली असता हा नंबर आपणास प्रत्यक्षात त्या ठिकाणी दिसू शकतो. म्हणजेच हा लेटेंट नंबर हा सहज दृश्य स्वरूपात त्या ठिकाणी नसला तरी हे एक हिडन फीचर असल्याचे आपणास दिसून येईल. त्याचबरोबर तिसरं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या न्यू गांधी सिरीज करन्सी नोटमध्ये सर्व करन्सी नोटमध्ये देवनागरी स्क्रिप्टमध्ये संबंधित नोटेचा अंक किंवा त्याची फेस व्हॅल्यू हे प्रिंट केलेली असते. त्याचबरोबर न्यू गांधी सिरीज करन्सी नोटमध्ये प्रत्येक करन्सी नोटच्या मधोमध महात्मा गांधींचे पोर्ट्रेट हे त्या ठिकाणी प्रिंट करण्यात आलेले असते की जे दृश्य स्वरूपातील महात्मा गांधींचे पोर्ट्रेट आहे. त्याचबरोबर या पोर्ट्रेटच्या खाली हिंदी व इंग्लिश या दोन भाषेमध्ये महात्मा गांधी असे त्या ठिकाणी प्रिंट केलेले असते की जे स्वरूपात हा भाग आपण त्या ठिकाणी पाहू शकतो. त्याचबरोबर पाचवे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक करन्सी च्या मधोमध ज्या ठिकाणी महात्मा गांधीजींचे पोर्ट्रेट आहे की त्याच्या बाजूला मायक्रो लेटर्स हे प्रिंट करण्यात आलेले की या मायक्रो लेटर्स मध्ये भारत आणि इंडिया ही अक्षरे प्रिंट करण्यात आलेली आहेत. ही अक्षरे पाहण्यासाठी आपणास करन्सी नोट बारकाईने त्या ठिकाणी पाहणे आवश्यक असते. म्हणजे सहज त्या ठिकाणी ही अक्षरं दिसण्यासारखी नसतात, ती स्पेसिफिकली ह्या पाहिल्यानंतरच भारत व इंडिया ही दोन अक्षरे आपणास त्या ठिकाणी प्रिंट केलेली दिसू शकतात. सहावं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक करन्सी नोटमध्ये एक त्या ठिकाणी कलर शिफ्ट सिक्युरिटी थ्रेड हा इन्क्लूड केलेला असतो की ज्यास आपण करन्सी नोटचा सुरक्षा धागा असे त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो. सर्वसाधारणपणे या सुरक्षा धाग्यामध्ये किंवा कलर शिफ्ट सिक्युरिटी थ्रेडमध्ये भारत व RBI ही दोन अक्षरे प्रिंट केलेली असतात आणि ती साधारणपणे 70 रंगामध्ये ही त्या ठिकाणी आपल्याला डिस्प्ले होत असल्याचे पाहावयास मिळेल. या धाग्याचे वैशिष्ट्य म्हणजे या करन्सी नोटची सिक्युरिटी वाढवण्यासाठी हा कलर शिफ्ट म्हणजे रंग बदलणारा सिक्युरिटी थ्रेड हा एक महत्वाचा सिक्युरिटी अस्पेक्ट असल्याचे आपणास दिसून येईल.
सातवे आणि महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरनी दिलेले प्रॉमिस किंवा प्रॉमिस क्लॉज आणि आरबीआय गव्हर्नर यांची सिग्नेचर या प्रत्येक करन्सी नोटवरती प्रिंट केलेली असते. यामध्ये हिंदी व इंग्रजी या दोन भाषेमध्ये हे प्रॉमिस प्रिंट केलेले असते की ज्यामध्ये मैं धारक को 2000 रुपये अदा करने का वचन देता हूं. म्हणजेच ज्या किमतीची करन्सी नोट असेल तेवढी किंमत अदा करण्याबाबतचे प्रॉमिस किंवा वचन यावरती आरबीआय गव्हर्नर यांच्या सहीनिशी प्रिंट केल्याचे आपणास त्या ठिकाणी दिसून येईल. त्याचबरोबर आठवे आणि महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे इलेक्ट्रोट्रॉप वॉटरमार्क. प्रत्येक करन्सी नोटच्या फ्रंट साईडला उजव्या बाजूस गांधीजींचे वॉटरमार्क असणारा त्या ठिकाणी महत्वाचं वैशिष्ट्य या करन्सी नोटमध्ये दिसेल की जे इलेक्ट्रोटाईप मध्ये असून की जे वॉटरमार्क पद्धतीने करन्सी नोट मध्ये प्रिंट केलेलं आहे. म्हणजेच प्रकाशासमोर धरल्यानंतर हा वॉटरमार्क दृश्य स्वरूपास आपणास त्या ठिकाणी दिसू शकतो. प्रत्येक करन्सी नोटवरती आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य दिसून येतं ते म्हणजे करन्सी नोटचा सिरियल नंबर. हा प्रत्येक करन्सी नोटसाठी वेगळा आणि स्पेसिफिक करन्सी नंबर असतो. सर्वसाधारणपणे हा अल्फा न्यूमरिक नंबर त्या ठिकाणी दिसतो की ज्यामध्ये अल्फाबेट्स देखील असतात व नंबर्स देखील असतात. नवीन गांधी सिरीज करन्सी नोटमध्ये हे नंबर्स हे चढत्या आकाराने प्रिंट केले जातात. म्हणजेच डावीकडून उजवीकडे ही अक्षरे मोठी मोठी करत गेल्याचे आपणास त्या ठिकाणी दिसून येईल. म्हणजेच त्याचा साईज हा स्टेप बाय स्टेप वाढवल्याचे आपल्याला दिसते. त्याचबरोबर आणखीन एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे नवीन करन्सी नोटमध्ये रुपयाचा सिम्बॉल हा त्या करन्सी नोटच्या डेनॉमिनेशनच्या बरोबर हा प्रिंट केलेला असतो. त्याचबरोबर प्रत्येक करन्सी नोटवरती अशोक स्तंभ हा प्रिंट केलेला असतो व त्याच्या खाली सत्यमेव जयते असे हिंदी भाषेमध्ये प्रिंट केल्याचे आपणास दिसून येईल. त्याचबरोबर बारावं आणि एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे की जे नवीन करन्सी नोट सिस्टम मध्ये नव्याने इन्क्लूड केलेले आपणास दिसून येईल की ज्यामध्ये आणखीन एक महत्वाचं त्या ठिकाणी थ्रेड्स किंवा रेषा विशिष्ट प्रकारच्या त्यामध्ये ऍड केलेले आहेत की ज्यामध्ये जर आपण त्या ठिकाणी पाहिले तर त्या थ्रेड्स बरोबरच वेगवेगळे सिम्बल्स देखील त्या ठिकाणी इन्क्लूड केलेले आहेत की ज्यास आपण स्पेशल सेप्स असे त्या ठिकाणी म्हणू शकतो. प्रत्येक प्रकारच्या करन्सी नोटसाठी विशिष्ट प्रकारचे सेप्स हे आयडेंटिफाय केलेले असून ते आकार की त्या करन्सी नोटवरती प्रिंट केलेले असतात. 2000 रुपयाच्या करन्सी नोटवरती रेक्टांगल म्हणजे आयत प्रिंट केलेला असतो आणि तो हा उभारी असणाऱ्या किंवा एम्बेडेड शाईमध्ये प्रिंट केलेला असतो की जेणेकरून हाताचा स्पर्श केला असता हा रेक्टांगल किंवा आयत आपणास जाणवू शकतो. ज्यांना दृष्टीहीनता आहे किंवा दृष्टी कमी आहे अशा वापरकर्त्यासाठी हे हिडन फीचर्स अत्यंत महत्वाचे समजले जाते. 500 रुपयाच्या करन्सी नोटमध्ये रेक्टॅंगलच्या ऐवजी सर्कल प्रिंट केलेला असतो. त्याचबरोबर 200 रुपयाच्या करन्सी नोटवरती एच हे इंग्रजी अक्षर प्रिंट केलेले असते. तर 100 रुपयाच्या करन्सी नोटवरती त्रिकोण म्हणजेच ट्रायंगल प्रिंट केलेला असतो. तथापि 50 रुपये 20 रुपये आणि 10 रुपयाच्या करन्सी नोटवरती असे कोणतेही सिक्युरिटी फीचर किंवा या पद्धतीचा स्पेशल सेप हा त्या ठिकाणी प्रिंट केलेला नसतो. त्याचबरोबर नोटच्या बाबतीमध्ये आणखी एक महत्वाचे फीचर ऍड केलेले असून की ज्यास आपण अँग्युलर ब्लीड लाईन्स असे आपण म्हणतो. अँग्युलर ब्लीड लाईन्स म्हणजेच करन्सी नोटवरती विशिष्ट ठिकाणी तिरक्या रेषा या प्रिंट केलेल्या असतात की ज्या उभारी असणाऱ्या रेषा असल्याचे आपणास दिसून येईल. त्यामध्ये 2000 रुपयाच्या करन्सी नोटच्या बाबतीत 6 ब्लीड लाईन्स असतात. 500 रुपयाच्या करन्सी नोटच्या बाबतीत 5 ब्लीड लाईन्स असतात. 200 रुपयाच्या करन्सी नोटच्या बाबतीत 4 ब्लीड लाईन्स आणि त्या ठिकाणी 2 सर्कल्स हे प्रिंट केलेले असतात. त्याचबरोबर 100 रुपयाच्या करन्सी नोटच्या बाबतीमध्ये 4 ब्लीड लाईन्स या प्रिंट केलेल्या असतात. तथापि 50 रुपये 20 रुपये व 10 रुपयाच्या करन्सी नोटच्या बाबतीमध्ये असे स्पेशल ब्लीड लाईन्स या प्रिंट केलेल्या नसतात. त्याचबरोबर करन्सी नोटच्या बॅक साईड जर आपण पाहिली तर या करन्सी नोटच्या बॅक साईडला देखील काही महत्वाचे फीचर्स हे ऍड केलेले आहेत की ज्यामध्ये प्रत्येक करन्सी नोट ज्या वर्षी प्रिंट केली ते वर्ष देखील त्यामध्ये प्रिंट केलेलं असतं. त्याचबरोबर बॅक साईडला स्वच्छ भारत अभियानचा लोगो की ज्यामध्ये गांधीजींचा चष्मा
त्याचबरोबर त्यामध्ये स्वच्छ भारत अशी अक्षरे व त्याच्या खाली एक कदम स्वच्छता की ओर असा हिंदीतील मजकूर हा त्यामध्ये प्रिंट केल्याचे आपणास दिसून येईल. त्याचबरोबर करन्सी नोटच्या बॅक साईडला लँग्वेजेसचे पॅनल आपणास त्या ठिकाणी दिसून येईल की ज्यामध्ये 15 भाषांचा समावेश असतो, की ज्या भाषेमध्ये संबंधित करन्सी नोटचे डेनॉमिनेशन हे 15 भाषांमध्ये प्रिंट केलेले असल्याचेही आपणास दिसून येईल, की ज्यास आपण लँग्वेज पॅनल असे आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. त्याचबरोबर नवीन करन्सी नोटमध्ये मोती म्हणजे सन्मान चिन्ह जे वेगवेगळ्या प्रकारच्या करन्सी नोटवरती वेगवेगळ्या प्रकारची मानचिन्हे ही प्रिंट केली जात असतात, की ज्यामध्ये 2000 रुपयाच्या करन्सी नोटवरती मोती पॉप मंगलयान म्हणजे मंगलयान याचं मानचित्र, 500 रुपयाच्या करन्सी नोटवरती रेड फोर्ट विथ इंडियन फ्लॅग, 200 रुपयाच्या करन्सी नोटवरती मोती पॉप सांची स्तूप, त्याचबरोबर 100 रुपयाच्या करन्सी नोटवरती राणी की बाव म्हणजे राणीची विहीर, त्याचबरोबर 50 रुपयाच्या करन्सी नोटवरती हम्पी विथ कॅरॉट म्हणजे रथ, हम्पीचा रथ त्या ठिकाणी प्रिंट केलेला आहे, त्याचबरोबर 20 रुपयाच्या करन्सी नोटवरती एलोरा केव्स आणि 10 रुपयाच्या करन्सी नोटवरती सन टेम्पल ऑफ कोणार्क म्हणजे कोणार्कचे सूर्य मंदिर याचे मानचित्र हे प्रिंट केलेले आहे. आणि त्यासंबंधीचा उल्लेख करणारी बाब ही हिंदी व इंग्रजी भाषेमध्ये ही प्रिंट केलेली असते. याबरोबरच करन्सी नोटच्या बॅक साईडला संबंधित करन्सी नोटचे डेनॉमिनेशन देवनागरी भाषेमध्ये व इंग्रजी भाषेमध्ये हे प्रिंट केलेले असते. त्याच व्यतिरिक्त रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारतीय रिझर्व्ह बँक ही अक्षरे इंग्रजी व हिंदीमध्ये प्रिंट केलेले असतात, व त्याचबरोबर संबंधित करन्सी नोटचे डेनॉमिनेशन हे इंग्रजी भाषेमध्ये देखील यामध्ये प्रिंट केल्याचे दिसेल. त्याबरोबरच हिंदी भाषेमध्ये देखील आडव्या पॅनलवरती 2000 रुपये असे त्या ठिकाणी आपणास प्रिंट केलेले दिसेल. म्हणजेच या नवीन करन्सी नोटच्या बाबतीमध्ये काही कॉमन वैशिष्ट्ये आहेत, तथापि काही स्पेसिफिक फीचर्स देखील या करन्सी नोटमध्ये ऍड केलेले आहेत. विद्यार्थी मित्रो, ही सर्व फीचर्स आपण व्यवस्थितपणे समजून घेतली तर आपणास या देशातील मॉनिटरी अथॉरिटीनी इश्यू केलेल्या जेन्युइन करन्सी नोट सहजासहजी ओळखता येणे शक्य आहे, की ज्याचा उपयोग काउंटरफिट करन्सी नोट किंवा फोर्ज बोगस करन्सी नोटची समस्या मिनिमाइज करण्यासाठी व त्यावरती काही प्रमाणात नियंत्रण आणण्यासाठी या सर्व यंत्रणेचा आपणास खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होऊ शकतो. धन्यवाद.